पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघड. परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांनी मोजले 3 लाख रुपये. झी 24 तासचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट मधून पर्दाफाश. टीईटी भरती गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त. पोलीस सरकारला अहवाल सादर करणार. फेब्रुवारी अखेर सिनेमा नाट्यगृहांसह हॉटेल बार 100% क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता. आरोग्यमंत्र्यांचे संकेत. रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो दर वाढवण्याची शक्यता. आज पतधोरण जाहीर होणार. तेवीस आणि 24 फेब्रुवारीला बँक कर्मचाऱ्यांचा स्ट्राईक. खासगी गडाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार. 5 राज्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्याचं मतदान आज. 58 जागांसाठी आज मतदान. इजा प्रकरणी कर्नाटक हायकोर्टात आज सुनावणी. तणाव वाढल्यानं बंगळुरूमध्ये शाळा कॉलेजच्या परिसरात 2 आठवडे आंदोलन बंदी. माफीचे साक्षीदार बनण्याची सचिन वाझेची तयारी. देशमुखांविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात ईडीकडे अर्ज. आणि चीनमधील ऑनलाईन वैद्यकीय शिक्षणाला भारतात मान्यता नाही. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा चीनला दणका. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.